आज भेकून तरी भोकलं म्हणते, भोकायला कमीच पडाना. तेव्हा म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई मग तुला सांगत होते नमुने कशी शांततेतच सांगणार. आणि तू थोडं थांब, तो ह्या गावचीच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते. हो मराठीत जर नादी लागला तर मला माझं माहिती आहे मी काय काम करतो ते. मला दुसऱ्यांनी कुणी पावती देण्याचं कारण नाही, मी माझं खंबीर आहे काम करायला. आणि गेले 32 वर्ष मी काय करतोय हे सर्वांना माहिती आहे. मी सर्व जाती धर्माची कामं करत असतो. तू नीट राहा, तू तू खाय तोलय मोठं खाल्लेलं, तू कशाला इकडं आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू उघडी तो काय एकटीच ते येवल्याची अडचण. ही ह्या मताचा आहे, जो कुणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल, कायदा हातात घेण्याचं काम करत असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आदर करू. हे कदापि कुठल्याही सरकारने खपून घेता कामा नये, हे माझे स्पष्ट भूमिका. पोटातलं आलं ओठावर, अजित पवार अपघाताने सत्तेत आल्यात, आम्ही सरकार मानत नाहीत, मनोज जरांगे पाटील. अजित पवार यांनी पहिल्यापासूनच हेच केलेलं आहे, ते पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठलेले आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अजित पवारांनी जरांगे पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे, एकमेकांवरती फैरी झाडल्या जात आहेत आणि आता आरेकारेवरती संभाषण आले आहेत. तर मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पोटातलं आलंय ओठावर असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. बीडच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणाले आहेत की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे, मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणारच यावरती ते ठाम आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने वेगवेगळे मेळावे घेण्याचा सुरुवात केलेली आहे. कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अजित पवार बोलताना म्हणालेत की मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की तुम्ही पहिल्यापासून हेच तर केलेलं आहे, तुम्ही पहिल्यापासूनच मराठ्यांच्याच मुळावर उठलेले आहेत, तुम्ही मौन धरलं होतं त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटत होतं. शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलेलंच आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात. आम्ही मुंबईला येणारच आणि आम्ही मुंबईला जाण्यासाठी ठाम आहोत, जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत बसणार नाही. अजित पवारांना देखील उत्तर देईल. अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आलेत त्यामुळे आम्ही त्यांना सरकार म्हणून मानत नाही असा देखील टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावलेला आहे. मनोज जरांगे पाटील हे बीडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या 6व्या टप्प्यातला दौरा सुरू झालेला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने जालना जिल्ह्यातील हा दौरा संपून मनोज जरांगे पाटील आता बीड जिल्ह्यात दाखल झाल्यात आणि या दरम्यान खामगावमध्ये त्यांचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत असं करण्यात आलेलं आहे. आज आणि उद्या या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातल्या काही गोदाकाठच्या गावांमध्ये संपर्क दौरा करणार आहेत आणि या काळामध्ये ते मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात मराठा बांधवांशी गावागावामध्ये जाऊन चर्चा करणार आहेत. आज आणि उद्या मनोज जरांगे पाटील हे बीडच्या गेवराई तालुक्यातच मुक्कामी असणार आहेत अशी माहिती आलेली होती, परंतु त्यांनी या सगळ्यांच्या दरम्यान गोदाकाठचे जे गावं आहेत त्या गावांमध्ये मुंबईला जाण्यासाठीची तयारी आणि आढावा हा ते घेत आहेत. ते पुढे म्हणाल्यात की आता माघार नाही आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यापूर्वी जरांगे हे गोदाकाठचे 123 गावांचा दौरा करत आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातल्या गावांचा दौरा केला जात आहे आणि यावेळेस बोलताना जरांगे म्हणाले होते की आता माघार नाही, मराठा आरक्षण मिळणारच आहे. विरोधक वगैरे उलथापालथ झाले, त्यांचा विषय आता संपला, मराठा समाजाला आता आरक्षणातच गेलेला आहे, सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय आता आपली माघार नाही असं मनोज जरांगे म्हणाल्यात. ते पुढे म्हणाल्यात तू कारवाई कर, तेव्हा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं, 10 ते 5 जणांना जवळ करून बाकी करोडो मराठ्यांचं वाटोळं केलंय तुम्ही, अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि ती टीका त्यांनी अजित पवारांवर केलेली आहे. मराठा समाजाचा सरसकट OBC मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीनंतर मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केलेली आहे. यासाठी आंतरवालीमधून ते पायी
मुंबईला प्रवास करणार आहेत, कार्यकर्ते यामध्ये दाखल होणार आहेत, यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे. मुंबईत येताना कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार असं अजित पवारांनी म्हटलं होतं. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलेलं आहे. तर काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये संबोधित करत होते आणि यावेळेस अजित पवार म्हटले होते की आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, मंत्रिमंडळातील माझे काही सहकारी, आमचे सहकारी प्रयत्नशील आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कुणाचेच दुमत नाही आहे, पण काही जण टोकाचं बोलतात, मुंबईत येण्याची भाषा करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचा आदर करून आपण पुढे जात आहोत, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करणार. कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही असं अजित पवार यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. करोडो मराठ्यांचं वाटोळं केलंय यावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की शेवटी त्यांनी पोटातलं ओठांवर आणलंच आहे. पहिल्यापासूनच तुम्ही मराठ्यांच्या विरोधातच काम केलेलं आहे. 10 ते 5 जणांना तुम्ही जवळ केलं आहे आणि बाकी करोडो मराठ्यांचं तुम्ही वाटोळं केलं आहे. शांततेत येणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी, मग मराठेही शांततेत उत्तर देतील. तर आम्ही त्याला सरकार मानत नाही. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना अजित पवार अशी भूमिका का घेत आहेत? या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले आहेत की अजित पवार अपघाताने सत्तेत आले. ते जर असं बोलत असेल तर आम्ही त्याला सरकार मानत नाही, मुंबईला जाणार आणि ओबीसीतून आरक्षण मिळवणारच. तू कारवाई कर, तेव्हा मराठेही शांततेत उत्तर देतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना कोण आला रे कोण आला, जरांगेंचा आता तुम्ही समजून घ्या, अशा पद्धतीचा घोषणा देण्यात आल्या आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आणि यावर आता जरांगे पाटील यांची काय प्रतिक्रिया असणार, त्यांचे समर्थक काय प्रतिक्रिया देणार, हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. त्यातच एक ऑडिओ कॉल व्हायरल होतं आहे, ऐकूया. तर म्हणजे टीपी मुंडे म्हणाले आहेत की मराठा समाजाने आपलं शोषण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तरी आहे का जरांगेंच्या शेजारी आणि आरक्षण मागतोय. 2024 साली ओबीसीचे मुख्यमंत्री छगन भुजबळ झाले पाहिजे, तसेच उपमुख्यमंत्री प्रकाश शेंडगे यांना करा आणि यांना वठणीवर आणायचं असेल तर गृहमंत्री टी पी मुंडे यांना करा. आमच्या हाताला ऊस तोडून फोड आल्यात. आता पाटील तुम्ही बाजूला सरा आणि कोयता तोडण्याच्या चाव्या द्या. दोस्ती भुजबळ साहेब के साथ होती है, जरांगे सारख्या गद्दार करने वालों के साथ नाही, असं म्हणत तो म्हणतो पांढऱ्या दाढीचा त्याचा बापाचे केस पांढरे आहेत. बापाचे केस पांढरे असणार की जरांगे जरा जपून बोला, जालना येथे हल्ला झाला पण निलंबित फक्त ओबीसी समाजाचे अधिकारी झाले. शिंदे सरकारला सांगतोय त्यांना ताबडतोब कामावर घ्या असं देखील मुंडे टी पी मुंडे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. आम्ही हातात दंडुके घेऊ, टी पी मुंडे यांनी जरांगे यांच्यावर इंदापूरच्या सभेत टीका करणाऱ्या भाषणामुळे आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. टी पी मुंडे यांनी इंगोलीच्या भाषेत देखील अशीच टीका केली होती. यावेळेस बोलताना ते म्हणाले होते की आमचे घरं पेटवून देण्यासाठी कुणी येत असेल तर ओबीसी समाज गप्प बसणार नाही. जाणीवपूर्वक आम्हाला खवळू नका. ऊसतोड कामगारांच्या हातात ऊस तोडताना काय असतं हे जाणून घ्या, ओळखून घ्या. आपल्याला कोणी धक्का लावला तर आपण त्याला उंच पाळा. तुम्ही दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही देखील दंडुके घेऊ. चिलत्या जरांग्या कुवत काय तुझी, तमाशे नाचवत फिरले आणि जमिनी विकल्या, पोलीस बहिणीला तुम्ही दगडाने मारता, असं टी पी मुंडे हे म्हणाले होते. तर मंडळी, राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केलेला आहे आणि या विरोधामुळे एकमेकांवरती वार प्रतिवार होताना आपल्याला बघायला मिळतात. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे. आणि याच दरम्यान यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसी मेळाव्यांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे.
जालन्यानंतर हिंगोलीमध्ये सभा झाली. हिंगोली जिल्ह्यानंतर आता पुण्यातील इंदापूर येथे ओबीसी मेळावा पार पडला. अपेक्षेप्रमाणे या ओबीसी मेळाव्यातील नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रचंड निशाणा साधला. त्यांच्यावरती टीकास्त्र त्यांनी सोडलं. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी एकमेकांवरती भाष्य केल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. सोबतच मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यासाठी देखील आता या सर्व ओबीसी नेत्यांचा विरोध हा समोर यायला लागलेला आहे. त्यातलंच हे भाषण देखील आपण ऐकलेलं आहे. तर म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.